एफडीएचे सर्व नियम धाब्यावर बसवत निकृष्ट दर्जाची मिठाई बनवली जाते. अत्यंत घाणीच्या साम्राज्य पसरलेल्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची मिठाई बनवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकंदरीत अशा घाणेरड्या पद्धतीने बनवलेल्या मिठाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचा खेळ सुरू आहे. आप ही मालिक कौन है? ओनर के नहीं? इधर का किधर किधर बेचते माल है? यहीं से सब फेरी वाले उठाते हैं. हाँ, फेरी वाले ले जाते हैं. फेरी वाले मतलब साइकिल से बेचते नहीं हैं? हाँ. कौन कौन सा उधर देते आप? कौन कौन सा इधर देते? मिठाई वाले को किसको सप्लाई करते हैं? बेचने वाले साइकिल से नहीं लेके जाते क्या? फेरी वाले जो साइकिल किधर बेचते हैं? पान पट्टी पे कोई दुकान दुकान में बेचते. हाँ, कोई भी दुकान मिठाई वाले के पास जाते ना? माल बेचते बोलो सर, कौन सी दुकान में माल जाते हैं तुम बोलो? सर ऐसा कोई दुकान में जाते फेरी वाले ले रहे हैं, पान पट्टी और किराने दुकान पे. कौन से किराने दुकान में भेज रखते सर? फेरी वाले पता नहीं कहाँ कहाँ लेके जाते हैं. पान पट्टियाँ हैं जो सब सब जगह जाता है. क्या भाव देते? क्या किलो देते? एकंदरच केडीएमसी आरोग्य विभागातील अधिकारी करतायत तरी काय आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई कधी होणार असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. साहेब, आपला जो सूचक नाका आहे ना कल्याणचा, ईस्टचा, हा तिथे महात्मा फुले नगर आहे, हा त्या एरियामध्ये प्रचंड गटाराच्या बाजूला त्या कारखाने मिठाई बिठाई बनवण्याची अत्यंत घाणेरड्या परिस्थितीमध्ये आहे. कळलं ना? त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा केडीएमसीचा नाही, एफडीएचा कोणतेही परवानगी नाही त्यांच्यावर. अशावर काय करणार आपण? आपण कधी कारवाई करणार त्यांच्यावर? काय तिथे म्हणजे कारखाने आहेत, मिठाई बनवण्याचे कारखाने आहेत आणि गटाराच्या कडेला आहे, तिथे अत्यंत घाणेरडेपणा आहे. माशा बसलेल्या आहे, कुत्रे झोपलेले आहेत त्या मिठाईच्या पुड्यांवर आणि तिथे ती लोक बनवतात. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे परमिशन नाही. परमिशन नसली तरी चालेल, पण त्यांच्याकडे इतका घाणेरडेपणा आहे का ते इतके लोक रोगराईप असेल पावसाळ्यामध्ये. अरे आपण एक लेटर द्या उद्या. आम्ही लेटर देणार नाही, आम्ही आमची बातमी लावतोय आज तुमच्या माहितीसाठी. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा उद्या असं माझं म्हणणं आहे. बातमी लावा, कारण हे फूड इन्स्पेक्ट फूड विभाग अन्न निरीक्षक आणि फूड डिपार्टमेंटचं काम आहे. आपल्या महानगरपालिकेचे नाही का त्याच्यावर नियंत्रण? नाही, आपल्या महापालिकेत फूड ते अन्न वगैरे बनवतात ते आपलं काम नाही. एफडी आपलं आरोग्य विभागाचं नाही. आरोग्य विभाग नाही आपल्याकडे महानगरपालिका. एफडी डिपार्टमेंटने ते काळजी हे घ्यायचे. अच्छा, पण महानगरपालिका त्याच्याबद्दल काही दखल घेत नाही. तरी महापालिका पत्र जे आपण आरोग्य सांगून त्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला. महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे ना त्याच्यावर? नाही, स्वच्छतेच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला. पण अन्न बनवणं आणि हे करणं ही जबाबदारी पोलीस आहे. एफडी डिपार्टमेंट ह्याच्यात नाही येते. याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांना विचारले असता, ही आमची जबाबदारी नाही, तुम्ही अन्न आणि औषध विभागाकडे तक्रार करा असे सांगून जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.